नमस्कार, मी प्रीती, डीएनए मराठी मध्ये आपले स्वागत। गणपतीच्या काळामध्ये अटक न करण्यासाठी शेवगाव पोलिसांची पैशासाठी मागणी, पोलिसांच्या जाचाला कंटाळून अल्पवयीन मुलाची आत्महत्या। शेवगाव पोलीस स्टेशनमधील डिटेक्शन टीममध्ये कार्यरत असणाऱ्या पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप। अहमदनगर शेवगाव तालुक्यातील बालमटाकळे येथील एका शाळकरी अल्पवयीन मुलाने पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना घडली। या घटनेमुळे नातेवाईकांनी मृतदेह पोलीस स्टेशनमध्ये आणला होता, मात्र पोलिसांच्या आश्वासनामुळे मृतदेह अंत्यविधीसाठी नातेवाईक घेऊन गेले। येणाऱ्या गणपतीच्या काळामध्ये पोलीस अटक करणार अशी भीती दाखवून खोट्या गुणात अटक न करण्यासाठी पोलिसांनी आदित्य याच्याकडे पैशासाठी तगादा लावला होता। शेवगाव पोलीस ठाण्याच्या डिटेक्शन विभागात कार्यरत असलेल्या पोलिसांनी आदित्यला खोट्या गुणात अटक न करण्यासाठी 50,000 मागणी केली होती। त्यातील 48,000 रुपये आदित्यच्या आईने बचत गटातून काढून दिले होते। 2,000 रुपये आदित्यने फोन पे केल्याची माहिती आईने दिली। शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांनी सांगितले की आदित्यला मोटरसायकल आणि एक गावठी कट्टा संदर्भामध्ये पोलिसांनी चौकशीसाठी आणले होते, मात्र आदित्य या घटनेमध्ये नसल्यामुळे पोलिसांनी त्याला चौकशीनंतर सोडून दिले होते। मात्र त्याला कोणीतरी घाबरवण्याचा प्रयत्न केला आहे। या संपूर्ण घटनेमध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। साहेबांनी मला विनंती दिली की तुम्हाला काय झालं ते पहिल्यांदा पोलिसांनी उचललं, माझ्या कुणीने 50,000 रुपये घेतले, 2,000 रुपये कमी होते, तर माझ्या मुलांनी 2,000 रुपये फोन बिल येऊन टाकलेले, गटाचे पैसे माझ्या मुलांनी घरातून नेऊन यायला दिले, पुण्यात पडणार म्हणले तुझ्याकडे गुन्हा लागू होणार आहे, तर मग मी पैसे भरल्यावर तुझ्याकडे गुन्हा लागू होणार नाही, माझ्या लेकाने पैसे भरले 50,000, 2,000 कमी होते तर फोनहून 2,000 रुपये टाकले। आता साहेबांनी दिले की साहेब म्हणले की तुम्ही आदित्य भोंगळे हा बालमटाकळे येथील राहणारा मुलगा आहे आणि त्याच्याकडं चोरीची गाडी असल्याबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती, त्यामुळे त्याच्याकडे विचारपूस करून 2 चोरीच्या गाड्या आणि 1 पिस्टल अन्य आरोपीकडून मिळालेला आहे। याचा त्याच्यामध्ये काही सहभाग नसल्यामुळं त्याला त्या दिवशी सोडून देण्यात आलेलं होतं, परंतु त्याला इतर कुणीतरी पोलिसांची भीती दाखवते, पोलीस तुला उचलणार आहेत वगैरे असं काहीतरी वाटल्यामुळं त्यांनी आत्महत्या केलेली आहे। सदर अकस्मात मृत्यू दाखल झालेला आहे आणि मयताची आई आणि नातेवाई यांच्या पोलिसांविषयी काही तक्रारी आहेत, त्या तक्रारी संदर्भात मी स्वतः दखल घेऊन तपास करणार आहे आणि जे कोणी दोषी असतील त्या लोकांवर आम्ही कारवाई करू, अशा प्रकारचं मी नातेवाईकांना कळवल्यानंतर त्यांनी अंत्यविधीसाठी होकार दिलेला आहे आणि लोक अंत्यविधीसाठी गेलेले। डीएनए मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल डीएनए मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा। आपण बदला, जग बदलेल। धन्यवाद।